नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेलच्या दाऊदी बोहरा समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न महिनाभरात सोडवणार असल्याचे आश्वासन आयुक्त गणेश देशमुख यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बुधवारी झालेल्या बैठकीत दिले. मूळ रहिवाशी असलेल्या दाऊदी बोहरा समाजाला दफनभूमीसाठी जागा नाही आहे. या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दाऊदी बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाने आयुक्त गणेश देशमुख यांची बुधवारी भेट घेतली. दफनभूमी उपलब्ध करून देणे आवश्यक असून ती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी परेश ठाकूर यांनी यावेळी केली. मागणीची त्वरित दखल घेऊन दफनभूमीचा प्रश्न महिनाभरात सुटेल, तसेच त्यासाठी आवश्यक भूखंडही उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले. यावेळी नगरसेवक नितीन पाटील, बबन मुकादम, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सैफुद्दीन बोहरा, अली असकर, मोहम्मद बोहरा, मुर्तुजा पनवेलवाला, शब्बीर बोहरा, हुजेफा बोहरा उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेने प्रत्येक विभागवार एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पाणी कपात करण्यापेक्षा पाण्याची होणारी चोरी थांबवण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यातच पुनर्विकासाची कामेही सुरू आहेत. या कामांसाठी पाण्याचा होणारा वापर पाहता भविष्यात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. तसेच पाणी चोरी थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात नवी मुंबईकरांना अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी चोरीच्या घटनांवर आळा घालावा आणि पाणी कपात करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे. पनवेल महापालिका आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भसंस्कार शिबिर, खारघर येथे महिला उद्योजकांच्या विविध वस्तूंचं विक्री प्रदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या नियोजन करण्यासाठी महापौर डॉ कविता चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. यावेळी महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती असभापती संजना कदम यांच्यासह नगरसेविका आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. विविध मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्याने पुकारलेल्या संपामुळे खालापूर तहसील कार्यालयात बुधवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांच्या उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषणाच्या पहिल्या दिवशी खालापूर तहसील आवारात कर्मचाऱ्यांनी काम बंद करून घोषणा दिल्या. नवी पेन्शन रद्द करा, किमान पेन्शनमध्ये केंद्र समान योग्य वाढ, शासकीय विभागातील खाजगीकरणाला विरोध, बक्षीस समिती अहवाल सादर करा, तसेच सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे यासारख्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कर्मचारी संपावर असल्यामुळे नेहमी गजबजलेला खालापूर तहसील परिसरात शांतता पसरली आहे. महाड शहरात आलेल्या पुराचा पूर्वानुभव लक्षात घेता भविष्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूरप्रवण क्षेत्रात आपत्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार महाड तालुक्यात 15 आणि 16 फेब्रुवारीला प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. यामध्ये नागरी संरक्षण दल उरण यांच्यामार्फत प्रशिक्षणार्थींना पूर दरडीमध्ये अडकल्यास सुटका करणे, जखमी व्यक्तीला प्रथमोपचार, दोरखंडाच्या विविध गाठींचा वापर संकट काळात करणे, स्ट्रेचरचा वापर, आगीवर नियंत्रण मिळवणे या बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. नायब तहसीलदार अरविंद घेमूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर झाले. उरण तालुक्यातील वशिणी गावात 20 फेब्रुवारीला कुसुम गावंड यांच्या घराला आग लागून सर्व सामान भस्मसात झाले होते. त्यामुळे कुसुम गावंड यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून उरणचे आमदार महेश पालदी यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी आर्थिक मदत मिळण्याबाबत संपर्क साधला. याबाबत प्रवीण दरेकरांनी श्रीमती गावन यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्याबाबत योग्य ती कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल कळवावा असा पत्रव्यवहार तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना केला आहे. त्यामुळे गावन कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उरण येथील स्वामी विवेकानंद चौकात टिपटॉप सुपरमार्केट नव्याने सुरू झाले आहे. या मार्केटचे उरणच्या नगराध्यक्षा साईली म्हात्रे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, युवा अध्यक्ष निलेश पाटील, उद्योजक राजा पडते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सायली म्हात्रे यांनी हिरजी चंदात आणि रणछोड चंदात यांनी सुरू केलेल्या या उद्योगाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. सिडकोच्या 5,730 घरांच्या गृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी 24 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोने 26 जानेवारीला गृहनिर्माण योजनेस प्रारंभ केला. योजनेकरिता अर्ज करण्यास 24 फेब्रुवारी 2022 ही अंतिम तारीख दिली होती, परंतु कागदपत्रांची जमवाजमवी करण्यास आणि अनामत रकमेची तजवीज करण्यासाठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्याची विनंती नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे आता 24 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. राजनंद सामाजिक संस्था नागोटणे यांच्या वतीने रविवारी मोफत ई श्रम कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. कुंभाराळीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद नागोटणेकर यांनी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम यापुढेही राबवण्यात येईल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला उपसरपंच मोहन नागोटणेकर, ज्येष्ठ समाजसेवक श्रीधर नागोटणेकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. पेणमध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणगण गणात बोले गजर करत बांदिवडेकर बंधूंच्या वतीने या प्रकट दिनाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही केले होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली कडू यांच्यासह नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते. माथेरानमधील विद्यार्थी आता जपानी भाषा शिकणार आहेत. प्राचार्य शांताराम यशवंत गवाणकर विद्यामंदिर आणि वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर या दोन्ही शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी जपानी भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. ही भाषा शिकवण्यासाठी मुंबईतील तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन लाभणार आहे. माथेरान हे पर्यटकांचे आवडीचे स्थळ असून या ठिकाणी जपान देशातूनही पर्यटक येत असतात. त्यामुळे जपानी भाषा येथील विद्यार्थी शिकल्यास याचा फायदा पर्यटन क्षेत्राला होणार आहे. भारत सरकारच्या युवक कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संसदीय आयुधे आणि यथोचित उपयोजनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन केले जाते. या संसदेमध्ये रायगड जिल्हा प्राथमिक फेरी आणि राज्यस्तरीय निवड फेरी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने संयुक्तरित्या सहभागी होऊन यश संपादित केले आहे. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथील प्रवासी टॅक्सी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विनापरवाना गाडी चालवणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे, कागदपत्र नसताना गाडी चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणे अशी प्रकरणे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लवे यांच्या मार्गदर्शनाखाली दस्तुरी येथील टॅक्सी स्टँड परिसरात 2 दिवस तपासणी करून 13 टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार अरविंद ठाकूर, महेंद्र राठोड, पोलीस नाईक अशोक गर्जे, पोलीस शिपाई प्रशांत गायकवाड, दामोदर खतेले यांच्या पथकाने ही कारवाई केली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना 8 तासांच्या चौकशीनंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुखांनंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर 9 दिवसांची ईडीची कस्टडी देण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला. हे प्रकरण अंडरवर्ल्डशी आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे, त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीने केली होती.
अलिबाग जवळील थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीच्या हेवी वॉटर्स प्लांटमध्ये बुधवारी स्फोट झाला. या दुर्घटनेमध्ये एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले आहे, तर एका कर्मचाऱ्याला मानसिक धक्का बसला आहे. विजय माळी असे या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून केमिकल उडून त्याचा संपूर्ण चेहरा भाजला आहे. व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे असे अपघात होत असल्याने कामगार वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे.